आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। राज्यातील सर्व ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार यांच्यातर्फे आज खेडमध्ये रॅली काढून निदर्शने करण्यात आली। ओबीसी समाज बांधवांनी यावेळी आपले मनोगत तहसीलदार कार्यालय आवारात व्यक्त केले। त्यानंतर खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन देऊन तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, उपसमितीचे अध्यक्ष व ओबीसी बहुजन मंत्री यांना आपापल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्याची विनंती ओबीसी बांधवांनी केली। ओबीसी या प्रवर्गातील सर्वच घटकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। हे प्रश्न निकाली निघण्यासाठी निवेदन सर्वांच्या वतीने दिले असल्याचं मत आपलं कोकणशी बोलताना ओबीसी विजयंती संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक अमित कदम यांनी सांगितलंय। संपूर्ण महाराष्ट्रात आज सर्व तहसील कार्यालयावर हा ओबीसींचा मोर्चा निघाला होता। त्याचप्रमाणे आज खेड तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 18 ते 19 जातींच्या प्रतिनिधींनी या मोर्चात ओबीसींच्या मोर्चामध्ये सहभागी घेतला। आणि ही जरी प्रातिनिधिक स्वरूपात हा मोर्चा होता, सर्व कार्यकर्ते फक्त या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अजून आपले जवळपास आपण खेड तालुक्यामध्ये 80 ते 90% ओबीसी समाज आहे आणि या समाजापैकी आमची सरकारला मागणी आहे की आमच्या मागण्या मान्य करा, संपूर्ण समाजाला आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका आणि निश्चित हा मोर्चा यशस्वी म्हणता येईल, कारण प्रथमच इतक्या स्वरूपात आपण हा मोर्चा बघतोय। ओबीसी एक्झिक्युटिव्हचा हा विजय आहे। सर्व जे उपस्थित समाज बांधव आहेत, सर्व ओबीसी समाज बांधव आहेत, त्यांनी फार चांगल्या प्रकारे या सहकार्य केलं। अवधी कमी असूनसुद्धा फार चांगल्या प्रकारे सर्व लोक एकत्र आली आणि हा मोर्चा यशस्वी करू शकले। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।